बातमी आहे लसीकरणासंदर्भातली. कोवॅक्सिनच्या तिसऱ्या डोसच्या चाचणीला आता मान्यता मिळाली असल्याचं सूत्रांकडून कळतंय. दुसऱ्या डोस नंतर 6 महिन्यांनी हा तिसरा डोस दिला जाईल. सूत्रांनी हे सांगितलंय, डोसमुळे रोगप्रतिकारक शक्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. स्वयंसेवकांची 2 गटांमध्ये विभागणी करून हे परीक्षण करण्यात आलेलं आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या डोसच्या चाचणीला मान्यता मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. कोवॅक्सिनच्या तिसऱ्या लसीमुळे रोगप्रतिकारक शक्ती आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. कोवॅक्सिनच्या तिसऱ्या डोसच्या चाचणीला मान्यता मिळाल्याचं सूत्रांकडून कळतंय. दुसऱ्या डोस नंतर 6 महिन्यांनी हा तिसरा डोस घेता येऊ शकेल. सह्याद्रीची उंची म्हणजे विद्यार्थी आणि पालकांसाठी ही मोठी बातमी आहे. यंदा SSC बोर्डाच्या 1 ते 8 विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पास करण्याचा निर्णय शालेय विभागानं घेतलाय. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घोषणा केली आहे. 1 ते 8 विद्यार्थ्यांना यंदा परीक्षा न देताच पुढच्या वर्गामध्ये प्रवेश मिळणार आहे. 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांबद्दल लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. पुणे नगर महामार्गाच्या शिक्रापूर इथं कोरोना प्रतिबंधक नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात असल्याचं दिसून आलंय. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं वाढते आणि यासाठी प्रशासनानं संध्याकाळी 6 नंतर संचारबंदी लागू केली आहे. मात्र उशिरापर्यंत सर्व व्यवहार तसंच दुकानं सुरू असल्याचं शिक्रापूरमध्ये आढळून आलंय. पुण्यात रात्रीची संचारबंदी सुरू झाली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलिसांनी केलंय. त्यामुळे पुण्यामध्ये संध्याकाळी 6 च्या आत घरात आता लागू झालंय. कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी त्याचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. आज वीकेंड आणि त्यात पुण्यामध्ये संध्याकाळी 6 पासून संचारबंदी लागू झाली. त्यामुळे पुण्यामध्ये 6 च्या आत वाईन शॉपच्या बाहेर तुडुंब गर्दी झाली. वीकेंड आणि संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर तळीरामांनी आधीच आपली सोय केल्याचं दिसून आलं. पुण्यामध्ये 96 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी बाहेर पडणाऱ्या लोकांची तपासणी करून त्यांना जाण्याची परवानगी पोलीस देत आहेत. काल पहिलाच दिवस असल्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी वाहन चालकांना समजावून सांगण्यावर भर दिला. नाशिक शहरातला मेन रोड बाजारपेठ परिसरामध्ये नाशिक पोलिसांच्या वतीनं बॅरिकेटिंग करण्यात आलं. त्यामुळे नाशिक शहरामध्ये लॉकडाऊन लागणार का अशा चर्चांना उधाण आलं. मात्र बाजारातली गर्दी नियंत्रित करण्यासाठी बॅरिकेटिंग करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. तर बाजारात येणाऱ्या नागरिकांना पास घेऊनच प्रवेश दिला जाणार आहे. मुंबईतल्या माटुंगा इथल्या शोभा हॉटेल BMC सील केलं. या हॉटेलमधल्या 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सुरुवातीला हॉटेलमधल्या एका वेटरला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर मनपानं त्या ठिकाणी तपासणी शिबिराचं आयोजन केलं असता इतर 10 कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये या हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेले ग्राहक संक्रमित झाले आणि याची चिंता मनपा प्रशासनाला लागली आहे. मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर सकाळपासूनच अनेक प्रवाशांची गर्दी दिसून आली. वाढत्या कोरोनामुळे लॉकडाऊन लावला जाईल या भीतीतून सामान्य नागरिक गावी परततात आणि यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही जास्त आहे. आरक्षण आहे त्यांनाच प्लॅटफॉर्मवर सोडण्यात येत आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.